सर्वत्र सध्या थंडीची लाट सुरू आहे. अशातच चंद्रपुरातील अनेक रस्त्यांवर काही गरीब व गरजू नागरिक उघड्यावर फुटपाथवर झोपलेले असतात. ही बाब चंद्रपुरातील काही तरुणांना लक्षात येताच त्यांनी ब्लँकेटचे वाटप केले. उत्तर भारतात हाडे कोठवणारी थंडी नोंदली जाते. याचा परिणाम हळूहळू देशातील अन्य भागात जाणवू लागला आहे. चंद्रपूरसह विदर्भात थंडीच्या लाटेने नागरिक पार गाठलेले आहेत. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया येथे तापमान 5 अंशाच्या आसपास पोहोचले आहे. अशातच चंद्रपुरातील अनेक रस्त्यांवर काही गरीब व गरजू नागरिक उघड्यावर फुटपाथवर झोपलेले असतात. ही बाब चंद्रपुरातील काही तरुणांना लक्षात येताच त्यांनी ब्लँकेटचे वाटप केले. तर आम्ही आज 9 वर्षाचा एक शुभेच्छा द्यावा म्हणून चंद्रपूर शहरातील महानगरातील लोकांना, तर मी वर माझ्या मित्रपरिवारातर्फे शहरात चंद्रपूर शहरामध्ये जास्त थंडी पडत असल्यामुळे जे बेघर आणि गरजू लोक आहे, गरीब लोक, ते उघड्यावर झोपलेले असतात, तर त्यांना आम्ही आज ब्लँकेट वितरण करून त्यांना वाटून त्यांच्या अंगावर म्हणजे झोपले असताना त्यांना एक ब्लँकेट देऊन आम्ही आज शुभेच्छा देण्याचा असाच एक छोटासा उपक्रम केला. आणि चंद्रपूरवासियांना